कारतगा क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न। कारतगा तालुका निपाणी इथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कारतगा क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। प्रारंभी या नूतन संस्थेचे फित कापून उद्घाटन ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रुद्राक्ष महाराज व सागर महाराज यांचे दिव्य सानिध्य होते। संगणक पूजन नवी मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष पुजारी यांच्या तर लॉकरचे पूजन रुद्राक्ष महाराज व सागर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर ठेव पावतीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला। खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनीही भेट देऊन संचालक मंडळास शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना सुभाष पुजारी म्हणाले की संस्थेमध्ये पहिल्याच दिवशी 25 लाखाच्या ठेवी जमा झाल्या त्या संचालक मंडळाच्या विश्वासामुळेच। भविष्यात ही संस्था नक्कीच प्रगतीचे शिखर गाठेल असे सांगितले। सरकारी नियमित कारतगा या संस्थेचं बघी पाहिलं मी थोडक्यातच। आता का साहेब भातावरून शेतावरून भाताची परीक्षा करता येते, अजून उद्घाटन व्हायच्या अगोदर 25 लाखाच्या ठेवी या ठिकाणी जमा झाल्यात। तर देवकरी साहेब मला वाटतंय वर्षभरात आजूबाजूला तुमच्यासारखी संस्था कुठली नसेल, इतकी तुमची भरभराट होईल अशी मी आशा बाळगतो। आम्ही सर्वांचा ते वेळ आभार मानतो। माझे दोन शब्द संपवतो। चेअरमन देवप्पा देवकते म्हणाले, गरजूंना आर्थिक हातभार एखाद्या संस्थेच्या माध्यमातून लाभावा या उद्देशातून या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे। सर्वसामान्य शेतकरी गोरगरिबांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही संस्था सदैव पाठीशी राहील असे सांगितले। आपण जाणून घेतलं त्यासाठी लोकांचं जे अडचणी आहेत त्यावर मात करण्यासाठी आम्ही ही संस्था चालू केली आहे। आम्हाला कोणाचं काय हे करायचं हे काय नाही, चांगल्या पद्धतीनं आम्ही करू। पण सुभाषांचं एक ऋण होतं आमचं, ज्यावेळेला 2019 महापूर आला तेव्हा त्यांनी मुंबईहून एक टेम्पो ऐसे टेम्पो घेऊन आमच्या कारगिलवासियांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। आणि जर आम्हाला हे पहिलं माहीत असतं सुभाषांना तिथं रेंदाळ देणार तर आम्ही पत्रिकेत नाव घातलं असतं। त्यांचं येणं अचानक ठरलं, त्यानंतर आनंद मला सांगून आम्ही त्यासनी। परमपूज्य सागर महाराज गोरंबे यांनीही नूतन संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले। राहावा आणि फुला फळांनी बहरावा आणि असंच सर्व समाजाला आपल्या संस्थेचा लाभ व्हावा, सर्व ठेवीदारांना या संस्थेचा संपूर्णपणे उपभोग घेता यावा, हे सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी या दोन शब्दांना विराम देतोय। आत्मावादी आत्मा। या कार्यक्रमास APMC सदस्य नितेश खोत, तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे, वीरेंद्र माने, SK माळी, तुकाराम माळी, चेअरमन देवप्पा देवकते, व्हाईस चेअरमन दादासाहेब खामकार, सुकुमार माळी, अत्ताउल पटेल, मालिक सरगुरु, बाबासाहेब खोत, विजय बडकुंद्रे, अविनाश हांडे, अभयकुमार सपाटे, विनोद खोत, गिरधर निगवे, अरविंद कांबळे, सविता जाधव, स्वाती माळी, दीपक अलंकार, वैशाली खराडे, सुषमा गवळी, रेशमा जमादार, धनपाल चव्हाण, विनोद ढेंगे यांच्यासह संचालक व सल्लागार मंडळ, सभासद, कर्मचारी वर्ग, ढोणीवाडी, कारतगा, बारवाड येथील हितचिंतक उपस्थित होते। शेवटी सर्वांचे आभार गिरधर निगवे यांनी मानले।